एजू पर्व चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत सजीवांची लक्षणे, तर कुठलाही वेळ न घालवता सुरू करूया। इथे बघा, मुलगा मासा कावळा आहे सजीव, दगड टेबल पेन आहे निर्जीव। सजीवांची ठराविक वैशिष्ट्ये असतात, ती निर्जीवांमध्ये दिसून येत नाही। ठराविक वैशिष्ट्य म्हणजे सजीवांची लक्षणे। बाळाची वाढ होते, त्याचे प्रौढ स्त्री किंवा पुरुष रूपात रूपांतर होते, या काळात वजन उंची ताकद वाढते। मानवाच्या अशा वाढीस 18 ते 21 वर्ष लागतात। सर्व सजीवांची वाढ होते, प्राणी आणि वनस्पतींची वाढ होते, पण या दोन्हीत फरक असा आहे की प्राण्यांची वाढ ठराविक काळापर्यंत होत असते, तर वनस्पतींची वाढ त्या जिवंत असेपर्यंत होत राहते। वाढीसाठी अन्नाची गरज असते। शेळी घोडा गवत खातात, वाघ सिंहासारखे पशु वनस्पतींवर जगणाऱ्या प्राण्यांची शिकार करून खातात। वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, कसे ते पाहू। वनस्पतीला अन्न तयार करण्यासाठी पाणी, पोषक द्रव्य आणि कार्बन डायऑक्साईड यांची गरज असते। अन्न निर्मितीची प्रक्रिया होते पानांमध्ये। पानांमध्ये असते हरित द्रव्य, हरित म्हणजे हिरवे, यामुळेच पाने हिरवी दिसतात। या हरित द्रव्याच्या मदतीने सूर्यप्रकाशात ही प्रक्रिया होते, याला म्हणतात प्रकाश संश्लेषण। या प्रक्रियेत वनस्पती ऑक्सिजन वायू बाहेर टाकतात। आता तुमच्या लक्षात आलं असेल की अन्न ग्रहण व त्यामुळे होणारी वाढ हे सजीवांचे लक्षण आहे। तुमच्या घरात मांजर कुत्रा आहेत का? त्यांच्या पोटाची हालचाल पाहिली? सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते। ऑक्सिजन शरीरात घेणे व कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणे याला म्हणतात श्वसन। प्राणी आणि वनस्पतीतील फरक म्हणजे प्राण्यांना श्वसनासाठी ठराविक इंद्रिय असतात, तर वनस्पती खोड व पानांवरील सूक्ष्म छिद्रांद्वारे श्वसन करतात। श्वसन हे सजीवांचे लक्षण आहे। प्राण्यांच्या शरीरात होणाऱ्या अनेक क्रियांमधून निरुपयोगी टाकाऊ पदार्थ तयार होतात। हे पदार्थ म्हणजे उत्सर्ग। तर असे निरुपयोगी टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला उत्सर्जन म्हणतात। उघड्यावर शौचात जाणे म्हणजे आजाराला निमंत्रण, तेव्हा शौचालय बांधून त्याचा वापर झाला पाहिजे। वनस्पती उत्सर्जन करतात का? तर हो, काही वनस्पतींची विशिष्ट ऋतूत पानगळ होते, म्हणजे पाने खाली पडतात। पानांमधील साठलेले उत्सर्ग त्या पानांबरोबर गळून पडतात। उत्सर्जन हे सजीवांचे लक्षण आहे। लाजाळू ही वनस्पती तुम्ही पाहिली आहे का? लाजाळूच्या पानांना हात लावले तर काय होते? रस्त्यावरील विजेचे दिवे लागल्यास त्या भोवती कीटक जमा होतात। हे असे का होते? हे होते चेतनेला प्रतिसाद दिल्यामुळे। वेल ही आधाराच्या दिशेने वाढते, वनस्पती सूर्यप्रकाशाच्या दिशेने झुकलेली दिसते। सजीवांमध्ये हालचाल होते स्वयंप्रेरणेने। घडलेली घटना म्हणजे चेतना, सजीवांची हालचाल म्हणजे प्रतिसाद। चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला म्हणतात चेतना क्षमता। चेतना क्षमता हे सजीवांचे लक्षण आहे। सजीव स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करतात। काही सजीव पिल्लांना जन्म देतात, तर काही अंडी घालतात, त्यातून पिल्लांचा जन्म होतो। वनस्पतींची नवी रोपे तयार होतात बिया खोडी पानांपासून। सजीवांच्या स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याच्या क्रियेला म्हणतात प्रजनन। प्रजनन म्हणजे पुनरुत्पादन। प्रजनन हे सजीवांचे लक्षण आहे। प्रत्येक सजीव हा मृत्यू पावतो, ठराविक टप्प्यावर जीवनकाल संपतो। कुत्र्याचे आयुर्मान साधारणपणे 12 ते 18 वर्ष,
शामरुग हा पक्षी सुमारे 50 वर्षे जगतो. ज्वारी, सूर्यफूल वनस्पतींचे जीवनचक्र एकाच वर्षाचे असते. ठराविक आयुर्मान हे सजीवांचे लक्षण आहे. सजीव बनतो लहान लहान घटकांपासून, त्याला म्हणायचे पेशी. शरीरातील सर्व क्रिया पेशींच्या सहाय्यानेच पार पाडतात. एकाच पेशीपासून बनलेले सजीव एक पेशीय सजीव, तर अनेक पेशींचे बनलेले सजीव बहुपेशीय सजीव. मानव, गाय, उंदीर, झुरळ, घोडा, पिंपळाचे झाड, कांद्याचे रोप हे बहुपेशीय सजीव, तर अमीबा हे एक पेशीय. पेशीमय रचना हे सजीवांचे लक्षण आहे. अन्नग्रहण व वाढ, श्वसन, उत्सर्जन, चेतनाक्षमता, प्रजनन, आयुर्मान, पेशीमय रचना ही सजीवांची लक्षणे आपण पाहिली. याआधी आपण वेगवेगळे शैक्षणिक व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना या व्हिडिओंबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. त्यासाठी कमेंट करा, कारण तुमची कमेंट माझ्यासाठी प्रेरणादायी असेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट अँड शेअर. टेक केअर.